नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी 15 दिवस राबवलेल्या विशेष मोहिमेत हजारो कारवाई करण्यात आल्या. विशेष म्हणजे यामध्ये विना हेल्मेट, फॅन्सी गाडी क्रमांक पाटी आणि गाडीच्या काचांना लावण्यात येणाऱ्या बेकायदा काळ्या फिल्म्सवर कारवाई करण्यात आली. नवी मुंबईतील 16 वाहतूक बीट पोलीस ठाण्यांतर्गत 27 फेब्रुवारी ते 12 मार्च दरम्यान वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. त्यात विना हेल्मेट, फॅन्सी क्रमांक पाटी आणि काळ्या फिल्म लावणाऱ्या गाड्यांवर कारवाई करण्यात आली. अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच्या गाडीच्या काचांना सुरक्षा कारणास्तव काळी फिल्म लावण्यात येते, त्यामुळे गाडीत कोण आहे, कुठे बसले आहे हे बाहेरून दिसत नाही. मात्र गल्लीतील छोटे मोठे पुढारी गुंड आणि पुढारीपणा मिरवणारी मंडळीही आपल्या गाडींच्या काचांना काळी फिल्म लावतात. अशा लोकांच्या गाड्यांवर कारवाई करत काळी फिल्म काढण्यात आल्या. अशा प्रकारे गेल्या 15 दिवसात 256 गाड्यांवर कारवाई करण्यात आली.